मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळतोय. मुंबईहून नैनितालला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान रनवेवरच 2 तास खोळंबून होतं. त्यामुळे 1.5 ते 2 तास प्रवासी देखील विमानातच बसून होते. अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून विमानाची व्यवस्था कंपनीने करण्याची मागणी केली. CIFSच्या जवानांना रनवेवर पाचारण करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना पुन्हा बसमध्ये बसवून विमानतळावर आणण्यात आले. रनवेवरच प्रवाशांनी अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.